अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने विश्वविक्रमी शेफ विष्णू मनोहर येत्या 22 तारखेला श्री जगदंबा संस्थान कोराडी येथे 6000 किलोचा महाप्रसाद तर अयोध्येत 26 जानेवारी नंतर 7000 किलोचा श्रीराम शिरा तयार करून 2 नवी जागतिक विक्रम प्रस्थापित करणार आहे. यासाठी जगातील सर्वात मोठी हनुमान कढई नागपुरात तयार करण्यात आली. ही कढई विष्णू मनोहर अयोध्येतील श्रीराम मंदिराला अर्पण करणार आहे. ही कढई 15,000 लिटर क्षमतेची असून 1,800 किलो वजन व 15 फूट व्यासाची आहे. ही कढई तयार करण्यासाठी 6 मिमी जाडीचा स्टीलचा पत्रा वापरला गेला असून हा पत्रा धरणाची दारे किंवा जहाज बांधणीसाठी वापरला जातो. कढईचा तळभाग लोखंड व तांबे या धातूंपासून तयार करण्यात आला असून तो 10 फूट आकारांचा आहे. 2 धातूंचे पत्रे एकावर एक तळाशी लावल्या गेल्यामुळे ते उष्णता शोषून घेतील आणि शिरा जळणार नाही. या कढईत वापरला जाणारा एक सराटा हा 24 इंच रुंदीचा असून 32 किलो वजनाचा आहे. ही कढई विश्वकर्मा फॅब्रिकेशन वर्क्स MIDC नागपूर येथे नागेंद्र विश्वकर्मा व त्यांचे वडील अनिरुद्ध विश्वकर्मा यांच्या देखरेखीत तयार करण्यात आली आहे. ही कढई घडवायला 15 ते 20 कारागिरांची मदत घ्यावी लागली. हे आव्हानात्मक कार्य करायला जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागला, परंतु विश्वकर्मा पिता पुत्र आणि कारागीर यांच्या कौशल्य बुद्धी मेहनत रामभक्ती यांच्या जोरावर हे कार्य 1 आठवड्यातच पूर्ण करण्यात आले. येत्या 22 तारखेला अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना कोराडी येथे श्री जगदंबा देवस्थान येथे 6000 किलोचा श्रीराम शिरा तयार केला जाणार आहे. शंकरराज न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. खूप उत्साह आहे आणि जवळपास 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्राला त्याचं घर मिळत आहे आणि एवढा सुंदर जो क्षण आहे तो आपल्या परीने मी पण साजरा करतो म्हणजे आम्ही नागपूरवासी साजरा करतोय असं म्हणता येईल. आणि इथून आम्ही एक मोठी कढई 15 फूट डायमीटरची कढई तिचं वजन जवळपास 1800 किलो आहे आणि क्रेनने तिला उचलतात. ही कढई पूर्णपणे बनून अयोध्येला जाईल आणि अयोध्येमध्ये याच्यामध्ये प्रसाद बनवला जाईल. जवळपास 7000 किलो प्रसाद हा तयार होईल आणि त्यासाठी सगळी सामग्री तर तिकडनं मिळणार आहे, पण इथून आम्ही सोजी म्हणजे रवा जो लागणार आहे तो इथून घेऊन जाणार आहे. आणि तुपासाठी आम्ही प्रयत्न करतो की तिरुपती देवस्थान जे आहे तिरुपती, तर तिथून जर काही करता आलं तर तिथून आम्ही तूप मिळवणार आहे. किती भक्तांना या प्रसादाचा लाभ घेता येणार आहे? जवळपास 1.5 लाख लोक किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक याचा लाभ घेऊ शकतील असं मला वाटतं. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात राम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून मंदिर गुरुद्वारा चर्च मस्जिद आदींची स्वच्छता मोहीम 22 जानेवारीच्या रामलला मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी केलेले आवाहन राम जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातील महापुरुषांच्या पुतळा परिसरातही राबविण्यात आले. स्वच्छता अभियान हे 20 ते 22 असे 3 दिवस राजुरा शहरात सजावट व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमात सर्व धर्मीय नागरिकांची उपस्थिती असणार आहे. जय श्रीरामचा नारा देत सर्वच ठिकाणी रामभक्तांनी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. 22 तारखेला अयोध्या येथे प्रभू रामललाची स्थापना होणार आहे. या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. 14 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्व धार्मिक स्थळामध्ये त्या ठिकाणी आपण स्वच्छता अभियान राबवावं हे आवाहन केलं. त्यानुसार आम्ही आज राजुऱ्यामध्ये रामजन्म उत्सव समितीच्या माध्यमातून आज राजुऱ्या शहरामध्ये गुरुद्वार असेल, मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल, महापुरुषांचे पुतळे मग छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर नारायण सिंग उईके या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं. या राजुरा शहरामध्ये आम्ही 3 दिवस कार्यक्रम घेत आहोत. 20, 21, 22 3 दिवस प्रभू रामललाचं जेव्हा अयोध्येमध्ये आगमन होत आहे तर राजुरा शहरामध्ये सुद्धा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून राजुरा शहर हे राममय करण्याकरिता आमची जे राम मंदिर उत्सव समिती आहे ही गेल्या 3 दिवसापासून काम करत आहे आणि 20 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत राजुरा शहरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे, गावामध्ये सजावट होत आहे आणि या सर्व कामासाठी आमची जे राम मंदिर उत्सव समिती आहे त्या सर्व सदस्याच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे काम आम्ही या ठिकाणी करतो. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच प्रभू रामचंद्राचं जन्मस्थान असलेली अयोध्या नगरी येथे अनेक रामभक्तांची इच्छा होती तिथे प्रभू रामचंद्राचे भव्य आणि दिव्य मंदिर उभारावे, परंतु स्वातंत्र्यानंतर या कामामध्ये अनेक विघ्न येत गेली.
अनेक धार्मिक तेढ सुद्धा निर्माण झाली. 1992 मध्ये संपूर्ण भारत वर्षातून अनेक कार सेवक अयोध्या येथे कार सेवा करण्याकरिता निघाले. तेथे त्यांनी कार सेवा सुद्धा केली. अनेक कार सेवक यात जखमी आणि शहीद सुद्धा झाले. परंतु कालांतराने माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अयोध्या येथे प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता हे सिद्ध झाले असून आता येत्या 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राचे भव्य आणि दिव्य मंदिर उभारण्यात आले असून या मंदिरामध्ये बालरूपात प्रभू रामचंद्राची मूर्ती सोबतच माता सीता लक्ष्मणजी सोबतच केसरी नंदन रुद्र अवतार हनुमानजीची सुद्धा मूर्ती स्थापित होणार आहे. या सोहळ्याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील कार सेवक बाबूराव लंके यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले असून या निमंत्रणाबद्दल त्यांच्या परिवारात अत्यंत आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. आजचा जो आनंद आहे या आनंदाचं वर्णन जणू काही इंद्रपद मिळाल्यासारखं आहे. इंद्रपदाचा अधिकार जसा काही मिळतो त्याप्रमाणे तो राम जेव्हा प्राण प्रतिष्ठित होऊन राहिले अयोध्येला त्याबद्दलचा जो आनंद आहे तो आता वर्णन करण्यायोग्यच नाही. आमचं तर भाग्य समजतो की आम्हाला ही संधी मिळाली की रामाची प्राण प्रतिष्ठेला आम्ही साक्षी होतो. त्या कारसेवेमध्ये जवळजवळ 1,73,000 जवळजवळ लोक आमच्या सोबत होते आणि त्या ठिकाणी तो ढाचा जेव्हा पाडला तेव्हा यांचे शव पडलेले होते ती आणि याकरता जवळजवळ 500 वर्षाचा हा जो इतिहास आहे तर जवळजवळ 70 युद्ध झाले त्याकरता रामजन्मभूमीच्या आंदोलनाकरता. आणि कारसेवा करून बाबरी ढाचा उद्ध्वस्त केला त्यावेळेला असंख्य कारसेवांनी आपलं आत्मसमर्पण केलं आणि तो जो काही आनंद होता की निश्चित आता ढाचा पडल्यावर इथे श्रीराम मंदिर होईल आणि तो दिवस हा 22 जानेवारीला आता उगवला आणि रामाची प्राण प्रतिष्ठा तिथे होऊन राहिली. चारही धाम त्या ठिकाणाला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठेला येऊन राहिलेत म्हणजे चारही पीठाचे शंकराचार्य येतात. भारतातले जवळजवळ 3,000-4,000 संत हे त्या ठिकाणी शंकराचार्य मंडलेश्वर महामंडलेश्वर हरिभक्त परायण अशी सर्व लोक निर्णय संप्रदायाचे पंथाचे लोक त्या ठिकाणी आपली साक्ष देऊन राहिलेले आहे. आणि हा आमच्या सर्वांच्या जीवनामधला किंवा एवढंच नव्हे तर भारतीयच्या जीवनामधला हा एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे. उत्साह म्हणजे पत्रिका मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने रामाचं दर्शन होण्याकरता आपल्याला अयोध्येमध्ये रामानेच बोलावलं हा भाव प्रकट झाला. निमंत्रण येणे हेच भाग्य आहे. निमंत्रण ज्याला आलं असेल त्याला नावभागी म्हणायचं आणि निमंत्रण सगळ्यांना दिलेले आहे असं कोणीच नाही की ज्याला निमंत्रण दिलं नाही. अक्षता देऊन राहिले म्हणजे सगळ्यांकडे घरोघरापर्यंत अक्षत पोचून राहिली की रामाच्या प्राण प्रतिष्ठेला तुम्ही या. म्हणाला VIP आमंत्रण तुम्हाला मिळालं नसेल त्याबद्दल तुम्ही खेद करू नये. रामाच्या जर न बोलावता गेलं पाहिजे रामाच्या दर्शनासाठी बोलावण्याची वाट पाहू नये. हा श्रद्धेचा भक्तीचा प्रश्न आहे. आपल्या तुमच्या भारतीयाकरता तर फार मोठा एक आनंदाचा क्षण आहे की त्या ठिकाणी म्हटलं आमंत्रणाचीच वाट न पाहता त्या ठिकाणी जावं या राजकीय लोकांनी असं मला वाटते. ही अयोग्य आहे का की रामकार्याकरता राजनीती करण्याचं काम नाही. हा राम काही फक्त एका कोण्या पक्षाचा नाही तो काँग्रेसचा नाही ना भाजपचा नाही ना कम्युनिस्टचा नाही तो सर्वांचा राम आहे. सगळं जगच हे राममय आहे. रामो राजमणी सदा विजेते रामम रमेशम भजे रामेना धियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामा नास्ति परायणम परतरम रामश्च दासो स्वयं रामे चित्तले सदा भवतु मे भो राम मा उद्धरम राम रामीति रामीति रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वराने. एवढं रामाचा नामाचा महिमा आहे. या रामनामाने दगड करले आणि हनुमंताने तर रामनामाची मुद्रिका आपल्या मुखामध्ये घालून लंका पार केली. एवढा रामनामाचा महिमा आहे. म्हणून ज्यांना रामनामाचा महिमा कळत नाही ते अभागी असं म्हणतो. राम राम कही जे जन्माई तिने हिन पाप पुंज संहारी. गोस्वामी तुलसीदासजी महाराज रामायणामध्ये म्हणतात रामनामाने संपूर्ण पाप नष्ट होते पृथ्वीवरच आणि आज खऱ्या अर्थाने संपूर्ण पृथ्वीवरचं पापच संपवण्याकरता
प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये प्रतिष्ठित होत आहेत. एक अभिजित नावाचं मुहूर्त आहे ज्योतिष शास्त्रदृष्ट्या, आणि अभिजित नावाचं मुहूर्त हे अतिश्रेष्ठ असं मुहूर्त मानले जाते, आणि त्यावेळेला त्या काळामध्ये केलेलं कार्य हे सफल होते. या सफलतेकरता ते मुहूर्त ठरलेलं आहे. सगळ्यांचं जगताचं कल्याण, विश्वाचं कल्याण व्हावं, आणि त्या मूर्तीमध्ये अशी एक प्राणशक्ती निर्माण होऊन विश्वकल्याणाचा ऊर्जा त्या मूर्तीमध्ये यावी या भावनेतून ते मुहूर्त ठरवलं. तर सर्व लोक अयोध्येला येऊ शकणार नाही. त्यांनी आपापल्या घरी 22 जानेवारीला 12:30 आपल्या घरी रामाची फोटो म्हणा, रामाची मूर्ती म्हणा, याचं पूजन करावं. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी, आणि त्याचप्रमाणे 5 दीप तिथे लावावे, आणि संध्याकाळच्या वेळेला दीपोत्सव करावा गावागावात घरोघरी. कार्यकर्ता रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये त्याला कारसेवा, शिलापूजन, रामयज्ञ, त्याच्यानंतर आपलं सेतू बांधण्याचं कार्य, त्याच्यानंतर रामपादुका, त्यानंतर धर्मसंसद, यामध्ये आम्ही आता कार्य केलं सर्व. दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भ विकलांग संघर्ष कृती समितीचा मोर्चा त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन मनपाच्या कार्यालयावर धडकला. मात्र यंदाही त्यांच्या नशिबी पुन्हा आश्वासने असल्याने त्यांनी मनपा आयुक्ताच्या मेन गेटवर पोहोचवून आंदोलन केले. जोपर्यंत आमच्या मागण्या ऐकण्यासाठी स्वतः आयुक्त भेटायला येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आली. आज विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक मनपा आयुक्तांसोबत ठरवली गेली होती, मात्र मनपा आयुक्त प्रशासकीय कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे ते कार्यालयात हजर राहू शकले नाही. त्यामुळे तुम्ही परत एकदा विकलांग बांधवांसोबत थट्टा केल्याचा आरोप लावत विदर्भ विकलांग समितीच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्ताच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडून त्यांनी मनपा आयुक्तांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन केले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर. दिव्यांग नगरसेवक आहे दिनेशजी यादव. कमीत कमी त्यांच्याकडनं अपेक्षा होते की त्यांनी त्या गोष्टीचा विरोध करायला, पण आता सर्व भेटलं तो माणूस तर विरोध त्याच्याकडून करणार नाही. शासकीय भाषेत बोलत आणि सर्वांनी मिळून एक मताना अपंगांना जे 2 लाख रुपयाच्या ऐवजी 1 लाख रुपये देण्यात आले 95,000 आणि 95,000 रुपयामध्ये त्यांना ते सॅटिस्फॅक्शन केलं. कुणाला त्यांनी म्हणजे पूर्ण एकमताने आणि वयाची वाटतं कारण मी 45 वर्ष खरोखरच कॉर्पोरेशनचा एक तरी अधिकारी 45-46व्या वर्षी भेटत होता, शरम वाटायला पाहिजे की आपण जे काही करून राहिलो या नगरसेवकांना तरी वाटायला पाहिजे. मला वाटते की नगरसेवकही कमीत कमी नाही काही तर 60-70 वर्षे नगरसेवक आहे. मग अपंगावर हा अन्याय का म्हणून केला? तर या लोकांचाही जे काही नगरसेवक आहे यांचाही निषेध व्हायला पाहिजे, आणि जनतेला माहीत असायला पाहिजे की नगरसेवक जे महत्वपूर्ण पदांवर आपण निवडतो निवडून घेतो ते किती दुर्दैवी असतात आणि निर्दयी असतात याची जाणीव पब्लिकला व्हायला पाहिजे. यासाठी मी मार्चमध्ये याची निषेध यात्रा, नगरसेवकांची निषेध यात्रा पूर्ण नागपूर शहरामध्ये काढली. हा आमचा फिजर नाही, परंतु आजच्या घडीला आम्ही कॉर्पोरेशनकडनं जे आम्ही जे अटी जे बोलवा की दोन ज्या व्यवसायासाठी जे अर्थसहाय्य आहे ती अट टोटली रद्द झाली पाहिजे. दर 3 वर्षांनी अपंगांना 2 लाख रुपयाचं अर्थसहाय्य, ज्यांचे धंदे चालू आहे, ज्यांचे व्यवसाय त्यांनी त्यांच्या भरजून त्यांनी व्यवसाय सुरू केले. आज म्हणजे कोरोना काळामध्ये म्हणा किंवा काही काळामध्ये थोडेसे व्यवसाय त्यांचे कमी झालेले आहेत, तर अशा व्यावसायिक अपंगांना 2 लाख रुपयाचं पुन्हा अर्थसहाय्य किंवा त्यांना आवश्यकता असलेली कमी कुणाला आवश्यकता पडत तर त्यांना अर्थसहाय्य दिलं पाहिजे. वारंवार 3 वर्षात त्यांना दिलं पाहिजे आणि वयाची जी अट आहे ती टोटली रद्द झाली पाहिजे. अपंगांना राहत असलेल्या घरात किंवा त्याच्या नावी असलेल्या घरात पाण्याचं टॅक्स
आणि घट आहे, या दोनही मध्ये 50% सवलत मिळाली पाहिजे. 200 स्क्वेअर फीट जागेचा जी आर जो आहे हा बऱ्याच अपंगांना रोजगार देऊ शकतो. कार्पोरेशनच्या बऱ्याच जागा शिल्लक आहे आणि आम्ही त्याची माहिती काढली आणि कार्पोरेशननं सुद्धा म्हणजे बघा तुमच्या सगळ्यात पत्रकार लोकांनी पेपरमध्येही छापलं होतं की कार्पोरेशनची 1600 काहीतरी भूखंड नागपूर शहरामध्ये शिल्लक आहे. जेव्हा कार्पोरेशनच्या मालकीचे जे भूखंड आहेत आणि अपंगांच्या मागण्या कार्पोरेशनकडेच करण्यात जेव्हा येत आहे तर कार्पोरेशनचं काम आहे की आपल्या भूखंडावरच्या मागण्या पूर्ण करणं. 200 स्क्वेअर फीट जागेसाठी मला वाटते की खूप जास्त ही कागदपत्राची गरज नाही आहे. त्या जागेचा आखीव पत्रिका, नकाशा आणि अपंगांचे रेग्युलर डॉक्युमेंट्स या आधारे त्या जागा एक कमीत कमी शुल्क आधारे अपंगांना देता येऊ शकतो आणि अंमलबजावणीसाठी मला वाटते कोणीही अडवणार नाही. परंतु कॉर्पोरेशनची मानसिकता दिसत नाही आहे कारण ते जी आरच्या मध्ये त्यांना जमीन दिलेल्या दिसत नाही तर त्यांना दिसते फक्त ओटे. अरे पण तुम्ही ओटे कुठले देताय, दुकानं कुठले देताय? आम्ही जेव्हा यांना माहिती काढली मागची एक बैठक लागली होती त्या बैठकीमध्ये आमच्या काही दिव्यांगांना दुकानं आणि ओटे लागलेले होते. साहेब त्या ठिकाणी माणूस असा एक पाय टाकू शकत नाही त्या ठिकाणी अपंगांना ओटे देण्याचं त्यांनी पाठवलं आम्हाला. म्हणजे त्यांनी आपला तपासणी अधिकारी पाठवला आणि आम्हाला सांगितलं की या ठिकाणची जागा पाहून एक पाय नाही टाकताय. दुसरं त्या ठिकाणी सध्या चरून राहिलेल्या इतके घाणेरड्या अवस्थेमध्ये कोणते धंदे करणार आम्ही, यांनी पार्टनरशिप करावी आमच्यासोबत. पाचपावलीमध्ये पाचपावलीच्या पुलाखाली जी जागा आहे त्यानंतर मला वाटते जो आता बर्डीचा जो पूल तुटला त्या ठिकाणी सुद्धा जागा आहे आणि बुधवार बाजारमध्ये बुधवारीमध्ये अशा ठिकाणी त्यांनी जागा दाखवल्या आम्हाला जोडते की ज्या ठिकाणी आम्ही व्यवसाय काय हे लोक सुद्धा व्यवसाय नाही करू शकत. तर कमीत कमी अपंगांच्या बाबतीत त्यांनी मानसिकता तरी सुधरवावी. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत हा रोष जो आहे हा कमी होणार नाही आहे. कदाचित एखाद्या अधिकाऱ्याला जोड्याने चोपून काढावं लागल त्याचीही तयारी माझी राहील. जर मी पूर्ण संपूर्ण अपंगांच्या अपंग समाजाच्या हितासाठीच काम करणारा व्यक्ती आहे. इथं काही आमची वैयक्तिक मागणी नाही आहे परंतु शासनानं त्याची दखल घ्यावी आणि मला वाटते आता माझं जर जे स्टेटमेंट आहे याला गंभीरतेनं घेतलं तर बरं राहील, अन्यथा त्यांनी आपली तयारी करून टाकली. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157.